मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये सीमा अक्षयवरती रागावते आणि अक्षयला म्हणते तुला आणि रामाला जर वेगळं राहायला जायचं ना तर जा मग तू तर अक्षय म्हणतो की अगं आई मी तसं थोडंच म्हणालो का तर कावेरी म्हणते की तूच म्हणाला ना की तुला कावेरीचे म्हणणे पटले तर अक्षय म्हणतो की मला त्यापेक्षा एका गोष्टीचं वाईट वाटलंय की रमा तिच्या आईला म्हटली की मी तुझ्याबरोबरचे संबंध तोडील पण हे घर सोडणार नाही हे जास्त सिरियस आहे तेव्हा हे घर तिचेच आहे आणि तिला जो काही निर्णय घ्यायचा असेल तो तिच्याच मताने घ्यावा लागणार असे आपण करायचे तेव्हा सीमा म्हणते की म्हणजे तुम्ही कुठे राहणार तर अक्षय म्हणतो की आम्ही इथेच ह्या घरात राहणार ते ऐकून सीमा आणि आभ्याला खूप आनंद होतो तर अक्षय म्हणतो की आता मयुरी आपल्या या घरात राहते तेव्हा अक्षय म्हणतो की ती माझी सक्की बहीण आहे ती इथे राहिली तरी मला काही वाईट वाटणार नाही पण खरं तर मयुरीने तिच्या सासरी राहायला पाहिजे याचं तुला वाईट वाटतं की नाही तेव्हा सीमा म्हणते हो तसंच रामाच्या आईला सुद्धा रमा ही तिच्या सासरी सुखात राहायला पाहिजे असंच वाटतं जेव्हा सीमाला खऱ्या अर्थाने अक्षयचे म्हणणे पटते आणि खुश होऊन सीमा अक्षयची दृष्ट काढते तर सुद्धा खूप खुश झालेला असतो तेव्हा खऱ्या अर्थाने अक्षयचे म्हणणे पटवून सीमा ही पुन्हा अक्षयचा किस घेते तर अभ्यात तिचा छानसा सेल्फी काढतो तेव्हा तो सेल्फी बघून आरती म्हणते की रमा आता इथे असायला हवी होती या फोटोमध्ये तर आरती अक्षयला म्हणते की भाऊजी पण रमा कुठे तर अक्षय हा विचारात पडतो तर इकडे रमा तिच्या खोलीमध्ये रडत असते तेव्हा रमा विचार करते की अग आई तू असे का वागलीस ग आणि आता घरचे सर्व असेच विचार करतील की हे सर्व रमानेच केलंय तेवढ्यात अक्षय दरवाजाजवळ येऊन दरवाजा वाजवतो तर रमा ही दरवाजा उघडते तर अक्षय रमाला म्हणतो की असं किती वेळ तू दरवाजा लावून बसणार आहे तर रमा अक्षयची स्वारी मागत म्हणते की स्वारी मी तुम्हाला तुमच्या खोलीत येऊ नाही दिलं तेव्हा अक्षय म्हणतो की झालं काय तुझं तुमचं आमचं सुरू आणि म्हणतो की मी तुला किती वेळेस सांगितलं ही रूम माझी जेवढी आहे तेवढीच तुझी सुद्धा आहे तेव्हा अक्षय रमा शेजारी बसत म्हणतो की आज तुझी आई जे बोलली ना त्यासाठी मला काहीच वाईट नाही वाटलं त्या तुझ्या काळजीपोटी बोलल्यात तर रमा म्हणते पण मला वाईट वाटलं ना तर रमा म्हणते की मी आता आईबरोबर कधीच बोलणार नाही आणि माझी आई माझेच घर तोडायला निघाली होती तेवढ्यात अक्षय रमाकडे बोट करत म्हणतो की एक मिनिट तू आत्ता काय म्हणालीस तर रमा म्हणते की माझी आई माझेच घर तोडायला निघाली होतीस तर अक्षयला ते बोलणे ऐकून खूप आनंद होतो तर अक्षय म्हणतो की दोन वेण्या फायनली तू हे माझे घर म्हणालीस आणि मी तुला आजपर्यंत हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो असे म्हणत अक्षय हा रामाकडे बघून हसू लागतो तेवढ्यातच दरवाजा लोटून रेवा ही तिथे येते तर रेवाला बघून अक्षय म्हणतो की तुला दरवाजा नॉक करून नाही येता येत का तर रेवा म्हणते की मी आई आजीचा निरोप देण्यासाठी आले आई आजीने तुला बोलावलंय तेव्हा अक्षय म्हणतो की मी यायचं की नाही ते बघेल तुझा तर रेवा म्हणते बायदवे पण मी नसताना इथे काहीतरी मेजर घडलंय बरोबर आहे का रामा तर अक्षय उठून उभा राहत रेवाला म्हणतो की जे काही घडलं ना ते आमच्या घरात आणि आमचं घडलंय तुला त्यामध्ये काळजी वाटण्याचं काहीच कारण नाही तर अक्षय रामाला म्हणतो की आई आजी आज काय म्हणतात मी ते बघून येतो असे म्हणत अक्षय हा आई आजीकडे जातो तर रेवा हे नाटक करत रामाला म्हणते की रामा मला तुझी काळजी वाटते तू बरी आहेस ना तर इकडे अक्षय हा दरवाजा उघडून आजीला म्हणतो की आजी आज मला बोलावलंच तू तर आजी आज म्हणते की आज तुझी सासू जे काही बोलली त्याबद्दल तुला काय वाटतंय तर अक्षय म्हणतो की आज जे काही झालं ना आजी आज त्यामध्ये मला त्यांची काही चूक आहे असे काही वाटत नाही तेव्हा आई आजी म्हणते की अक्षय तू त्यांचीच बाजू घेणार हे मला माहीत होते तर आई आजी म्हणते की मला सुद्धा त्यांचं म्हणणं पटलंय तेव्हा अक्षय म्हणतो की म्हणजे तर आई आजी म्हणते की मी इकडे येऊन विचार केलाय आणि कदाचित त्यांच्या जागी जर मी असते आणि ती माझी मुलगी असती तर मी सुद्धा असाच विचार केला असता तेव्हा शशिकांत म्हणतो की आई आजी तू हे काय बोलतेस तर आई आजी म्हणते की एका बाईचे मन ही एक बाई जाणू शकते तेव्हा अक्षय म्हणतो की शशिकांत मुकादामांना मनच कुठे मन असते तर आज त्यांनी माझ्या आईला समजून घेतलं असतं तर आई आजी म्हणते की मला तुझा आणि रमाचा आज खूप अभिमान वाटला कारण तुम्ही दोघांनीही हे घर सोडून निर जाण्याचा निर्णय नाही घेतला तेव्हा आई आजी म्हणते की अक्षय मी तुला एका दुसऱ्याच कामासाठी बोलावले आज रेवाच्या आईचा फोन आला होता आणि त्यांना त्यांच्या वागण्याबद्दल खूप पस्तावा येतोय तर हसतच अक्षय म्हणतो की रेवाला त्यांनी त्यांच्या घरातून हाकलून देताना त्यावेळेस विचार नाही आला का तर आयजी म्हणते की रागाच्या भरात होतात रे चुका तर आयजी म्हणते की मला वाटतंय की उद्या तू रेवाला घेऊन तिच्या आईला भेटायला घेऊन जावस तर अक्षय म्हणतो की मी का घेऊन जाऊ तर आय्याजी म्हणते की अरे तुला वाटतय न की रेवाने तिच्या घरी जावे तेव्हा तिच्या घरी जाण्यासाठी तिच्या आईमध्ये आणि तिच्यामध्ये जी दरी आहे ना ती दरी मिटवायला पाहिजे आणि हे तूच करू शकतो असे आई आजी अक्षयला बोलते तेव्हा आई आजी म्हणते की काही झालं तरी अक्षय उद्या तुला रेवाला तिच्या आईला भेटायला घेऊन जायचंय तेव्हा आजीचा आग्रह बघून अक्षय म्हणतो ठीक आहे असे म्हणत अक्षय तेथून निघून जातो तर शशिकांत आई आजीला म्हणतो की हा अक्षय अलीकडे खूप बोलायला लागलाय बर का तेव्हा आई आजी म्हणते की अरे बोलायला आणि उडायला पंख लागतात आणि मी त्याच्या पंखात उद्यासाठी बल ठेवलंय तरी कुठं तर आई आजी शशिकांतला म्हणते की आता तू लगेचच पुढच्या कामाला लाग आपली पुढची खेळाय खिळी खेळायची वेळ आलेली आहे इकडे रेवा ही म्हणते की आर यू मॅड रामा तू कावेरी आई असे कसे बोलू शकतेस तेव्हा रमा म्हणते की अग आई वागलीच अशी तेव्हा रेवा म्हणते की अक्षय काय बोलला यावर त्याला काकूचा राग नाही आला ना तर रमा म्हणते नाही तेव्हा रेवा म्हणते ओ नो इट्स व्हेरी सिरियस तर रेवा रमाला म्हणते की तुला कळत नाहीये हा अक्षय तुला तुझ्या आईपासून दूर करतोय तर रमा म्हणते की रेवा मला आता या क्षणाला काहीच कळत नाहीये तर रमा म्हणते की आता मला फक्त एवढंच कळतंय की जे संस्कार मला आईने दिले ते संस्कार आई विसरली तर रमा म्हणते की आता आईशी न बोलता मी कसे राहू शकेल तर रमा ही रेवाला म्हणते की रेवा तुला नाही येत का तुझ्या आईची आठवण इकडे कावेरी ही घरी येते आणि मावशीला सर्व घडलेली हकीकत सांगते तेव्हा मावशी कावेरीला म्हणते की अगं तू काय करून आलीस आणि हे करायच्या अगोदर तू जरा विचार करायचा ना ते घरचे आता रामाला काय काय बोलणार तर कावेरी म्हणते खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली तर मंगला मावशी म्हणते की चूक तुझ्याकडून नाही झाली रमाच्या सासऱ्यांनी तुझ्या खांद्यावरती बंदूक ठेवून गोळी चालवली तर कावेरी म्हणते म्हणजे तर कावेरी म्हणते की म्हणजे तर मंगला मावशी म्हणते की तुला तिच्या सासऱ्यांनी भरवलं तु तू तिथे जाऊन असं बोल आणि तू तसे बोलली तर कावेरी म्हणते की मंगला तू असं काही बोलू नकोस कारण ते खूप चांगले आहेत ग तर मंगला मावशी म्हणते की मला आमच्या यांनी हे सर्व सांगितले की रामाचा सासरा एक नंबरचा हलकट आहे तर मंगला मावशी म्हणते की अगं आपल्या चाळीत वेगळा आहे आपल्या चाळीत जर नवऱ्याने बायकोला मारले तर आपल्या बायका सगळी चाळ गोळा करून त्या नवऱ्याला बोलतात पण शहरामध्ये तसं नसतं शहरामध्ये आतमध्ये राहायचा चेहरा वेगळा आणि बाहेर दाखवायचा चेहरा वेगळा असतो आणि हे लोक खूप हुशार आणि स्वार्थी असतात आणि आता तू हे जे काही करून आली ना त्याचा त्या रमाला किती त्रास होणार आहे याची तुला जाणीव आहे का असे मंगला मावशी कावेरीला सांगते तर कावेरी म्हणते कळतंय मला ग तर कावेरी म्हणते की आणि त्याची शिक्षा सुद्धा मला लगेच मिळाली तर मंगला मावशी म्हणते म्हणजे तर कावेरी म्हणते की आता रामा माझ्याबरोबर कधीच बोलणार नाही तिकडे अक्षय रेवाला त्याचे गाडीत बसवत तिच्या आईला भेटवण्यासाठी घेऊन जाऊ लागतो तर रेवा म्हणते की अक्षय हा ऑफिसला जाण्याचा रस्ता नाहीये मला तू कुठे घेऊन चाललास माझा खून वगैरे करणार आहेस का तर अक्षय म्हणतो मी तुझ्या एवढा विकृत नाहीये तेव्हा अक्षय एका घरासमोर येत गाडी थांबवत म्हणतो की उतर आणि त्या तिथे जाऊन बस तर रमा म्हणते की सरड्याची धाव फक्त कुंपणापर्यंतच आणि म्हणते की अक्षय तू मला कुठेही आणि कितीही दूर जाण्याचा माझ्यापासून प्रयत्न केला ना तरी मी तुला सोडणार नाही मी तुझ्या घरी येऊन रमाला सर्व सांगेल तर अक्षय म्हणतो की तू आता उतर तेव्हा रेवा म्हणते की ऑर्डर सोडायला तू कोण आहे माझा मित्र की बॉयफ्रेंड तेव्हा अक्षय म्हणतो फ्रँकली मी तुझा कोणीच नाहीये पण आता तू होतर तेवढ्यात ते रेवाची नजर कॅफेमध्ये बसलेल्या तिच्या आईवरती पडते तर तिच्या आईला बघून रेवा ही म्हणते की अक्षय माझी मम्मा तर अक्षय म्हणतो की जा जा तुझी आई तुझी वाट बघते त्यासाठीच मी तुला सांगत होतो तु। त्यानंतर अक्षय हा रेवाला सोडून घरी येतो तर अक्षय हा त्याच्या बेडरूममध्ये आल्यानंतर रामाने एका कागदावरती आय लव्ह यू काढून त्यामध्ये रमा आणि अक्षयचे नाव काढलेले असते तेव्हा तो कागद रामाही वर धरते आणि अक्षय हा खालून दिव्याने त्या कागदावरती थोडासा प्रकाश टाकतो तर त्यामध्ये आत आप, आपोआप रमा अक्षय हे नाव उमलून समोर येते तेव्हा ते बघून रमा खूप आनंदी होते आणि प्रेमाने अक्षयकडे बघू लागते तर इकडे सीमा ही शशिकांतकडे येते आणि शशिकांतला म्हणते की तुम्ही अक्षयला काही बोलले का तर शशिकांत म्हणतो हो सांगितलं ना मी त्याला बोललो की तीन महिने तू रामापासून हात न लावता बाजूला राहून दाखव तेव्हा अक्षय तीन महिने रामापासून बाजूला राहिला आणि एकदा का त्याच्या मनावरचा संयम सुटला तेव्हा त्याचा संयम सुटल्यानंतर त्याच्यापुढे रामा नसेल तर रेवा असेल यासाठी मी हे सर्व करत असल्याचे शशिकांत सीमाला सांगतो ते ऐकून सीमाला मोठा धक्का बसतो तर आता शशिकांतचा सर्व खेळ हा सीमाच्या लक्षात आला आहे तर आता सीमा कोणते पाऊल उचलते हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब